नाही माझं तर ना. अरे मी आमदार आहे, तुम्ही बघलाय काय काय कधी बघला इथे ऐकून घ्या पहिले. नाही इथे दादागिरी चालणार नाही. मी इथला सदस्य आहे, मी बोलणार आहे. अरे मी आमदार आहे, तुम्ही बघलाय काय काय कधी बघला इथे व्यवस्थित बोला. ऐकून घ्या पहिले, मी जेव्हा इथे बसलो आहे जिल्हा अधिकारी मॅडम आहे, तुम्ही आहे, माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी नाही इथे दादागिरी चालणार नाही. मी इथला सदस्य आहे, मी बोलणार आहे, मी सदस्य आहे, मी बोलणार आहे. जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ते पोकळ आश्वासनासाठी बैठक घेतलेली आहे. पूर्ण 90% विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कटोती दिलेली आहे. रस्त्यावर पैसे नाही आहे, कुठल्याही विकासकामावर पैसे नाही आहे. फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजन केलेली आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा पहिला मुद्दा, जवळपास अर्धा पाऊण तास पूर्ण DPDC मीटिंग बंद करावी लागली. तिथे माझी मागणी होती, पूर्ण DPDC मीटिंग बंद केली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी 28 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा केले पाहिजे अशी मागणीचा ठराव पूर्ण एकमताने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी ठराव घेण्याचं मला आश्वासन दिलं. काही लोकप्रतिनिधी अतिशय वायफळपणे वागतात. या अमरावती जिल्ह्याच्या संस्कृतीला आणि अमरावती जिल्ह्याच्या इतिहासाला न शोभणाऱ्या गोष्टी या ठिकाणी करतात. स्वतःला फार शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात आणि त्या ठिकाणी पदोपदी नौटंकी करण्याचा मानस जे लोक ठेवत आहेत ते या ठिकाणी होते. आणि त्यांनी काही नाटक नेहमीसारखंच, आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी, आम्ही असं करू, आम्ही असा ठराव करू, आम्ही हे करू, आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या गोष्टी चुकीचं बोलत असतात. आणि खरं बघितलं गेलं तर महाविकास आघाडी सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काय करायचं आहे ते हे महाविकास आघाडी करणार.